सांगली येथील दुधगाव गावात विजेची दुरुस्ती करत असताना वायरमॅनला विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. संजय बाळासु दाखले वय 42 वर्षे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते खोचिया गावचे रहिवासी असून त्यांना 2 मुले आई वडील पत्नी भाऊ असा आप्त परिवार आहे. संजय हे दुधगाव या गावामध्ये वीज वितरण कंपनीमध्ये नोकरी करत होते. नोकरी करत असताना दुधगाव या गावामध्ये असणाऱ्या ग्रामस्थांच्या इच्छेकरता पुराच्या पाण्यात ते लाईट सुरू करण्याकरता गेले होते व त्यांच्यासोबत शांतीनाथ मसुडगे कैलास आवती विशाल पाटील केसरे व विनायक जाधव हेही होते. मात्र घटना घडल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्याचप्रमाणे वीज वितरण कंपनीच्या मुनवल्ली साहेब त्यांच्या एका चुकीमुळे ही दुर्घटना घडली असे नागरिकांचे म्हणणे असून दुर्घटनेमध्ये पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल. अक्षय सुतार, सांगली. कौतिकराव, आज दुर्गावमध्ये आमचे पाहुणे भाचे आमचे यांची आज दुःखद घटना झाली. त्या घटनेसाठी जबाबदार MSEB आणि गावातले काही नागरिक याला कारणीभूत आहेत. तिने MSEBच्या साहेबांनी असे चुकीचे लाईट चालू केली आणि त्या MSEBला चुकीचा आदेश दिल्यामुळं की आज आमचा भाचा आज मृत्युमुखी पडला. दुधगावमध्ये झालेली घटना ही अतिशय दुःखद आणि वाईट झाल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले असताना पाण्यात जाऊन लाईट चालू करू नका, तरी लाईट चालू करायचा प्रयत्न गावकऱ्यांनी आणि MSEBच्या लोकांनी केल्यामुळं आज एक नाहक बळी गेला. त्याबद्दल प्रशासन आणि याला कोण जबाबदार आहे त्यांनी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी अशी आमची भावना आहे.